कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अशोक भाऊ जाधव यांचा. अशोक भाऊ नमस्कार. नमस्कार सर. हो, खूप खूप स्वागत आहे आपला. आणि थोडा आपला एफपीओचं नाव, आपले किती सभासद आहे आणि किती गावामध्ये एफपीओ आणि सध्या काय प्रवृत्ती आहे याच्याविषयी थोडं काही सांगा. सर, आमच्या एफपीओचं नाव आहे श्री जिवाजी महाराज अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, चिकलठाणा बुद्रुक. आमच्या एफपीओची नोंदणी झालेली आहे 15 जून 2015 या साली. आज घडीला आमच्या एफपीओ मध्ये 500 सभासद झालेले आहेत. तर आम्ही आमच्या 500 सभासदासाठी नाफेड मार्फत खरेदीचं केंद्र सुद्धा चालवलेलं आहे. आम्ही पुन्हा गावरान माती मार्फत आम्ही करार शेतीचा सुद्धा खरेदी, करार शेती सुद्धा केलेली आहे, त्या मार्फत खरेदी सुद्धा केलेली आहे. आणि सध्या आम्ही आता सोयाबीन खरेदीमध्ये सुद्धा आम्ही प्रायव्हेट ट्रेड मध्ये सुद्धा आम्ही प्रायव्हेट ट्रेड सुद्धा सुरू करणार आहोत. त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा आमचा करार सुरू होत आहे अॅग्री बाजार सोबत. त्या संदर्भात सुद्धा तुमचं काम चालू आहे सध्या. अॅग्री बाजार त्यांच्यासोबत सुद्धा करार होत आहे. आणि आम्ही महाएपी सोबत सुद्धा, महाएपीसी जी आहे पुण्याची, तिच्यासोबत आम्ही मागची 5 वर्षापासून जोडलेलो. सभासदासाठी आम्ही इनपुट शॉप साठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या संदर्भात थोडे लायसन्सचे इश्यू आहेत, लायसन्स जशी आपचे हे होतील त्या इनपुट शॉपचं सुद्धा आम्ही सुरुवात करण्याच्या तयारीत आहोत. अच्छा, बरोबर. इनपुट मध्ये खताचं के खत आणि बियाणे सुद्धा? बियाणे सुद्धा ना. बरोबर, ठीक आहे. लायसन्स साठी अप्लाय केलंय का? हो, लायसन्स साठी अप्लाय केलेलं आहे. बियाण्याचं लायसन्स इश्यू झालेलं आहे. अच्छा, फक्त पेस्टीसाईडचं लायसन्स अडकलेलं आहे. पेस्टीसाईड आणि खताचं लायसन्स राहिलेलं आहे फक्त. अच्छा, ठीक आहे. तर ते मिळाल्यावर तुम्ही सुरू करू शकता ते. हो सर, व्हेरी गुड. नाही, खूप चांगलं आहे. आणि बघा, हेच गरज आहे शेतकऱ्यांचं. जे असं पुढारी बोर्ड असला तर हे लोक पुढचा विचार करत आहे, उद्या काय करणार आणि परवा काय करणार ते त्यांनी ठरवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर आजपासून काम सुरू केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. अशोक भाऊ, आता हे सांगा की कापसामध्ये काय परिस्थिती आहे यावर्षी? कापसाचं क्षेत्र चांगल्यापैकी, म्हणजे यावर्षी खूप चांगला, म्हणजे उतार आला असता, पण पावसानं थोडं उत्पादन थोडं कमी येण्याची शक्यता आहे. पण तरी बी बऱ्यापैकी उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे कापूस जो आता येतोय त्यावरून समजा कापसाचं उत्पादन चांगल्या प्रतीचं आणि चांगलं राहील अशी अपेक्षा तर ठेवायला हरकत नाहीये. कारण की जे सध्या जी वेचणी चालू आहे, वेचणीवरून असं अंदाज येतोय की उत्पादन चांगलं राहील. बरोबर आहे. इतकं जास्त नुकसान नाही ना? नाही, नुकसान आता समजा नुकसान थोड्या प्रमाणात झालेलं आहे, पण ते पाणी असल्यामुळे ते भरून काढू शकतो. कारण की आमच्या भागात जी आहे जमीन काळीची आहे. अच्छा, काळीची जमीन असल्यामुळं ती रिकवर पुढे समजा पाण्याच्या असल्यामुळं जे कोरडवू शकते ते आता पुढे बागायती असल्यासारखं आपलं पाणी देता येईल. पाण्याची उपलब्धता असल्यामुळं पाण्याहून समजा आपल्याला त्या कापसाला परत रिकवर करता येईल. बरोबर, खूप चांगलं. काय हानी झालेली आहे कापसाची? हा, ते तुमची शेती लवकर रिकवर होणार आहे. हा, रिकवर होऊ शकते. बरोबर आहे. आणि कापसाचं विपणन मध्ये केव्हाही काय प्रयत्न किंवा कोणाशी करार किंवा अप्रोच केलाय खरेदीदाराला तुम्ही? केव्हा खरेदी संदर्भात, कापसा संदर्भात अजूनपर्यंत कोणाशी अप्रोच केलेला नाही. कॉटन गुरु सोबत पहिलेच आपलं काम आहे. कॉटन गुरु सोबतच आपण प्रथमतः आपण कॉटन गुरु सोबतच कापसा संदर्भात जातोय. आणि कॉटन गुरु सोबतच आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा, कॉटन गुरु सोबतच करण्याची इच्छा आहे. या अगोदर आपण कोणा कॉटन संदर्भात कोणाशी चर्चाही केलेली नाहीये आणि कोणासोबत आपण व्यवहार सुद्धा केलेला नाही कॉटनच्या संदर्भात. कारण की कॉटन हे क्षेत्र खूप मोठं आहे. खरी गोष्ट आहे. कॉटन हे क्षेत्र मोठं आहे. कॉटन हे सीझन हे लांब आहे. म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस अवसर आणि संधी मिळणार आहे व्यापार करण्याची. पहिली वेचणी, दुसरी वेचणी, तिसरी वेचणी. आणि शेतकरी तरी पण 3-4-6 महिन्यानंतर पण कापूस साठवून ठेवतो, तर ते पण व्यापारासाठी तर एफपीओला संधी मिळणारच आहे. हो, आमच्या भागामध्ये कापूस शेतकरी म्हणजे मार्च एप्रिल पर्यंत कापूस स्टोअर करून ठेवतात. मार्च पर्यंत कापूस शेतकरी
म्हणजे विकत नाहीयेत. काही काही म्हणजे जे शेतकऱ्यांना भावाची अपेक्षा असते ते शेतकरी मार्च पर्यंत पण स्टोअर करून ठेवतात. बरोबर. म्हणजे त्यांना चांगला भाव हवा असतो. वेचणी केली आणि मार्च पर्यंत पण ठेवतात. हा, मार्च पर्यंत पण ठेवतात कापूस. म्हणजे चांगल्या क्वालिटीचा कापूस ज्यांचा आहे त्यांना चांगल्या भावाची अपेक्षा असते. बरोबर. तर त्याच्यामुळे जवळपास जिनिंग फॅक्टऱ्या पण खूप आहे ना. हा, जिनिंगचं प्रमाण भरपूर आहे. जिनिंग आपल्या सेलू मध्येच भरपूर आहेत. सेलू आणि मानव त्या ठिकाणी जिनिंगचं प्रमाण भरपूर आहे. जिनिंग बी भरपूर आहे. पण सर्व जिनिंग या खासगी तत्वावरच्या आहेत. त्याच्यामुळं इथं जे टोटल बाहेरून येणारे व्यापारी खरेदी करतात आणि सहकारी तत्वावरती कोण नाही. आणि पणंच यावर्षी तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पणंच यावर्षी सेंटरच नसणार आहे. त्यामुळे यावर्षी कापूस खरेदीसाठी खासगी व्यापाऱ्यांशिवाय कोणी शेतकऱ्यांना वालीच नसणार आहे. आता हे सांगा की या वर्षी महाराष्ट्र फेडरेशन जे तुमच्या क्षेत्रामध्ये ज्याचा हक आहे सीसीआयने त्याला अलोकेट केला आहे, अलॉट केला आहे की महाराष्ट्र फेडरेशनने परभणी आणि तुमच्या क्षेत्रामध्ये सेलू परभणी मध्ये त्यांनी जिनिंग केली पाहिजे. मागच्या वर्षी त्यांचं जिनिंग होतं का आपल्या कुठे जवळ. मागच्या वर्षी सेलू मध्ये पणंच खरेदी सीसीआयच खरेदी होती. सीसीआयचं खरेदी सेंटर सेलू मध्ये होतं प्रॉपर. सीसीआयनं बऱ्याच प्रमाणात खरेदी केली. सीसीआयने सुद्धा आपले खरेदी केली. हा, फेडरेशन मार्फतच ना. कारण की सीसी फेडरेशन मार्फतच सीसीआयची खरेदी केंद्र सुरू होतात. आता यावर्षी फेडरेशनच सेंटर नसल्यामुळं सीसीआय खरेदी करेल का नाही करेल हा प्रश्नच आहे. हा बघा, सीसीआय फेडरेशनच्या क्षेत्रामध्ये जात नाही कुठे पण. तर तुम्ही हे आता खूप अवघड परिस्थितीत आली आहे की फेडरेशनने यावर्षी सेंटर अर्धवट केले आहे स्वतःचे. 60-70 सेंटर त्यांनी सेंटर केले. हा, त्यांनी असं कारण दिलं की त्यांच्याकडे मनुष्यबळ नाहीये म्हणून आम्ही सेंटर कमी करत आहोत. मग आता याच्यातून सीसीआय आता सीसीआय स्वतःच सेपरेट सेंटर असं देईल का नाही देईल का हा प्रश्नच आहे. आपण ते पण म्हणतो की मनुष्यबळ आम्ही देतो तुम्हाला. एक एक एफपीओ मधून 3-3 कार्यकर्ता देतो तुम्हाला. तुम्हाला करायचं आहे का. हा, खरेदी करायची आपल्याला. खरेदी आता कापसाचं क्षेत्र भरपूर आहे. खरेदी करण्याची आपली इच्छा. आपण आपण सरकारला म्हणतो की आम्ही एक एक एफपीओ मधून 3-3 कार्यकर्ता देतो तुम्हाला. आणि तुम्हाला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला एफपीओ मार्फत मदत करायला तयार आहोत. पण खरेदी करा आमच्याकडे. हा, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असेल तर शेतकरी यायला तयारच आहेत. आपणही शेतकऱ्यांसाठीच आपण हा कंपनी उभारलेली. आपणही शेतकऱ्यांना जर का चांगला दर मिळत असेल तर आपणही त्यांच्यासाठी काम करायला पुढेच आहोत. तयारी आहे. बरोबर आहे ना. आपली तयारी आहे. अल्टिमेटली तर आपल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. सर्वांचा फायदा होणार आहे. बरोबर. या परिस्थितीमध्ये थोडी बिकट आहे कारण की सेलू मध्ये त्यांचं सेंटर नाही आहे. म्हणजे होता मागच्या वर्षी, या वर्षी ते ठेवणार नाही. खूप प्रेशर आल्यानंतर शेतकऱ्यांचा तर ते सेंटर सुरू करणार आहे अशी बातमी आहे. पण सध्या त्यांची खरेदी डिसेंबर पर्यंत पण चालू होणार की नाही हे आताच्या परिस्थितीमध्ये कोणीही सांगू शकत नाही. बरोबर आहे. अवघड आहे परिस्थिती. लहान शेतकरी 1-2-5 एकरचा शेतकरी कुठे इतका कापूस ठेवणार आहे. त्याची कॅपॅसिटी कुठे आहे. त्याच्याकडे जागा कुठे. शेतकरी श्रीमंत शेतकरी तेवढं वाट पाहू शकत नाही कारण की त्याचे खर्च असतात. तर तो एवढी वाट पाहू शकत नाही. जो शेतकरी कॅपेबल आहे, जो शेतकरी कॅपेबल आहे तोच समजा भावाची वाट पाहणार. म्हणजे चांगल्या भावाची किमतीची वाट पाहणार आणि तो स्टोअर करणार. म्हणजे श्रीमंत शेतकरी तो वाट पाहणारच नाही. त्याच्या गरजेनुसार तो मार्केटला कापूस देणार आणि मग मार्केटमध्ये त्याला जे समजा व्यापारी भाव देईल त्याप्रमाणे त्याला ते द्यावाच लागणार. काय भाव चालू आहे तुमच्याकडे ठाऊक आहे का कापसाचे. मार्केटमध्ये अजून तर कापसाची खरेदी आता इथं जी आहे ती 4-4.5 पर्यंत आहे खरेदी. बरोबर आहे. 5 पर्यंत गेली नाही आहे. 5 पर्यंत गेली नाही पण 5 आतच आहे. 5 आतमध्ये आहे. बरोबर. तर 4-4.5 हजार आणि हमी भाव काय आहे. हमी भाव कापसाचा 5,800 आहे. 5,800 कुठे आणि 4,400 कुठे. 400 4,000-4,500 तर म्हणजे तो बी शेतकऱ्याचा त्याचा माल जर का त्याच्यात मॉइश्चर जास्त असेल तर तो परत भाव कमी करतो. ऍक्च्युअल माहिती पण फक्त हे की त्यांना 5,000 आत भाव मिळतोय. 5,000 भाव आत मिळतोय म्हणून एवढी समजा चर्चा आहे. कारण ते बी कसं आता त्याच्या सवडीनुसार तो एक 25 किलो 20 किलो असा आणून
शेतकरी विकत आहे त्याच्या गरजेनुसार विकत आहे. नाही, गरजेनुसारच विकत आहे, कारण की पैसा पाहिजे, जुने पैसे द्यायचे आहे, नवीन रबी पिकासाठी खरेदी करायची आहे, तर शेती तर बिना पैशाची कशी करणार आहे शेतकरी आता, कारण की शेतीचा खर्च चालू आहे, मजुराचा खर्च तर तो देणच आहे, मजुराचा खर्च दिल्याशिवाय मजूर काय शेतात येत नाही. 1000 रुपये क्विंटल तर मजूर कसा खर्च आहे. मजूर कारण की त्याशिवाय येतच नाही, मजूर वेचणीसाठी मजूर लागणार, त्याला तुम्ही पैसे दिले तर तो मजूर तुमच्या शेतात कामासाठी येणार. हो, आणि नेहमी कसं सोयाबीनची वेचणी वेगळी असते आणि कापसाची वेगळी असते, यावर्षी संगतीत झाल्यामुळे मजुरांचा खर्च पण खूप मजुरांची मजुरांची खूप म्हणजे आता कसं आहे, मजुरांची खूप पण टंचाई, कारण की कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही पिक यावर्षी एकाच वेळी झाली, पावसानमध्ये सारखा सतत पाऊस सुरू असल्यामुळे कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही काम दोन्ही पिकांची कामं थांबली गेली, कारण की कापूस सोयाबीन काढणं होते त्याच्यानंतर कापूस वेचणी सुरू होते, पण पाऊस असल्यामुळे दोन्ही कामं थांबली गेली आणि एकदमच दोन्ही कामं सुरू झाली, त्यामुळे मजुरांची टंचाई भासली, एकाच वेळेला मजूर शेतामध्ये जास्त लागायला लागलं, मजुराची आवश्यकता वाढली, मागणी वाढली, त्यामुळे मजुरीचे दर वाढले आणि मजूर मिळत नाही म्हणून ज्या भावात मजूर उपलब्ध होईल त्या भावात शेतकरी घेतोय मजूर. मजुराला जो आता माल जर काढला नाही तर विकणार कसं, आणि ते माल खराब झाला तर अजून पैसे कमी, माल खराब झाला तर ते नुकसान तर आहेच, त्याच्यापेक्षा मग मजुराला 2 पैसे जास्त द्या आणि आपला जो काय माल आपल्याला काढणं होईल तेवढा काढून घ्या. बरोबर आहे, अशी परिस्थिती आहे सध्या, खरी गोष्ट आहे. आणि याच्यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे. 1000 रुपये क्विंटलला कापसाची जर वेचणीची मजुरी असेल आणि कापूस आणि सोयाबीन असेल, जर सीझन मिक्स झाले केव्हा, नाहीतर काय असते की ऑगस्ट एंड सप्टेंबर एंड पर्यंत सोयाबीनची वेचणी असते आणि ऑक्टोबर पासून कापसाची वेचणी येते, तर ते सायकल चालत असतं, पण यावर्षी सर्व मिक्स झालेलं आहे, तर याच्यावर पण जर आपली कमाई नसेल हा खर्च कसा आपल्याला पुरणार आहे. ओके, नाही अशोक भाऊ, तर मुख्य फोकस कमाईवरच आपण ठेवला पाहिजे, की आपण हे सर्व आपल्या हाती नाही, है ना, हे तर निसर्गावर आहे, हे आपल्या हाती नाही, पण आपल्या हाती काय आहे की आपला जे शेतामधून आपण काढलेला शेतमाल आहे त्याचा आपण कशी त्याची साठवणी करतो, कसं त्याचं आपण सॅम्पलिंग करतो आणि कुठे जाऊन विकतो, आता हेच खेळ राहिलेला आहे. हो, बरोबर म्हणजे चांगल्या ठिकाणी जर विकला तर शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळतील. हो, 4 पैसे त्याला खर्च करता येणार, इमिडिएटली शेतीमध्ये खरेदी करायची आहे, नाही मिळाले तर परत ते बियाणे उधार घेणार आणि भेडसेड बियाणे घेणार, खतांमध्ये उधारी काढणार आणि ते उधारीचा चक्कर त्याच्यावर कंटिन्यू चालत राहणार आहे, कंटिन्युअस सुरूच राहणार, है ना, ते 20 चक्रामधून बाहेर येऊ शकणार नाही. तर इथेच एफपीओचा रोल येतो की आपण कसं त्याला मदत करू शकतो, तर पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू की 1 गाव 1 वाहन असा प्रकल्प घेऊन बेस्ट कंपनी जे भारताची आहे कपाशी आणि सोयाबीनच्या बियाण्यासाठी त्याच्याशी टायअप चालू आहे आपला, ते टायअप करून आपण त्यांचे बियाणे घ्यायचे, त्यांच्यावर जबाबदारी पण थोडी ठेवायची की आता या बियाण्याची जबाबदारी तुमची आहे जे आम्ही लागवड करत आहोत, आणि डिस्काउंट पण आपल्याला मिळणार आणि जबाबदारी पण कमी घेणार, असे आपण प्रकल्प करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये खतं आणि पेस्टिसाइड मध्ये पण तुम्हाला उत्कृष्ट गुणवत्तेचे डिस्काउंट सहित तुम्हाला मिळून देऊ. आपण खर्च कसे कमी करायचं आणि गुणवत्ता आणि उत्पन्न कशी वाढवायची, ते आपण जर फर्स्ट हाफ मध्ये करून घेताना, तर दुसऱ्या हाफ मध्ये असे जे खर्च आले जे आपल्या हातमध्ये नाही, आपल्या कंट्रोलवर नाहीये, तर कुठेतरी जागा राहणार आहे शेतकऱ्याला.